आज आपण घरी सोप्या पद्धतीने अगदी हॉटेल सारख्या चवीचे व्हेज हक्का नूडल्स बनवणार आहोत। यासाठी ते आपण व्हेज हक्का नूडल्सचे 2 पॅकेट घेतले आहेत। हक्का नूडल्स मसाल्याचे 1 पॅकेट, बारीक चिरलेला लसूण 3 चमचे, बारीक चिरलेले आले 1 चमचा, कोबी, कोथिंबीर, गाजर, सिमला मिरची, कांदा। इथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे। पाण्याला उकळे आल्यावर यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। नूडल्स घालूयात। चिमट्याने अशा पद्धतीने नूडल्स वेगळे करायचे म्हणजे एकसारखे शिजतात। नूडल्स 80% शिजवायचे आहेत, पूर्ण शिजवायचे नाहीत। मीडियम फ्लेम वरती साधारणतः 2 ते 3 मिनिटात नूडल्स होतात। नूडल्स छाणीमध्ये निथळून घेतले आहेत। यावरती 1 ग्लास थंड पाणी घालायचे, म्हणजे काय होतं, नूडल्स चिटकत नाही। आता याच्यावरती 2 ते 3 चमचे तेल घालून स्पूनच्या बॅक साईडनी पसरूयात, म्हणजे नूडल्स छान असे सुट्टे होतात। इथे कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालूयात। यामध्ये लसूण आले घालून परतून घेऊयात। कांदा घालूयात। ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम कंटिन्यू हाय टू मीडियम ठेवायची आहे। कोबी, सिमला मिरची, गाजर या भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत, शिजवायच्या नाहीत। अगदी थोडस मीठ, कारण मसाल्यामध्ये मीठ आहे। इथे तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर नूडल्स मसाल्याचे 2 पॅकेट घालू शकता। इथे आता नूडल्स घालून मिक्स करूयात। नूडल्स मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करायचे, नाहीतर तुटतात। आणखी यामध्ये नूडल्स मसाल्याऐवजी ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, टोमॅटो सॉस, सोया सॉस वापरतात। तुमच्याकडे असतील सगळे सॉस तर वापरू शकता, पण मी शक्यतो नूडल्स मसालाच पॅकेटच वापरते। कारण काय होतं, बऱ्याच वेळा सारखे सारखे नूडल्स बनवले जातील असं नाही, आणि मग सॉसचे एक्सपायरी डेट संपते आणि मग सॉस खराब होऊन जातात। आणि हक्का नूडल्स मसाल्यामध्ये सगळे कंटेंट असल्याने हा मसाला वापरून बनवलेले नूडल्सची टेस्ट छान आणि परफेक्ट होते। कोथिंबीर घालूयात। याऐवजी कांद्याची पात सुद्धा वापरतात। खूप छान असा कलर आलेला आहे आणि नूडल्स छान असे सुट्टे झालेले आहेत। इथे आपले हे नूडल्स तयार आहेत, एका प्लेटमध्ये सर्व्ह करूयात। खूप छान, मस्तच। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।